परंतु याचा अर्थ असा नाही की आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळणार नाही म्हणून गप्प बसवण्यासाठी हे पद दिलं, अजिबात असा कुणीही समज करून घेऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना पुणे म्हाडाचं अध्यक्षपद देण्यात आलंय. मात्र यामुळे शिरूर लोकसभेच्या रिंगणातून आढळरावांना बाहेर तर काढलं नाही ना अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे शिरूर लोकसभेसाठी शिवसेनेकडून कोण उमेदवार असणार आणि आढळराव यांना म्हाडाचे अध्यक्षपद देण्यामागे नेमकी रणनीती कुणाची आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. म्हाडाचं अध्यक्षपद आणि राज्यमंत्री पदाचा दर्जा आढळराव पाटील यांना देण्यात आल्यानं त्यांचे पुनर्वसन करण्यात आल्याची चर्चा आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत आपण निष्ठावंत असल्याचं दाखवून दिलं. सलग 3 टर्म यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. मात्र यंदाच्या निवडणुकीत देखील ते लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी अनेकदा सांगितलंय. मात्र आता शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून बाहेर काढण्यासाठी म्हाडाचं अध्यक्षपद दिलं असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्यात. आढळराव पाटील यांना शिरूर लोकसभेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी तर नाही ना, आणि असल्यास महायुतीचा शिरूरचा उमेदवार कोण असा प्रश्न आता निर्माण होऊ लागलाय. मात्र आढळराव पाटलांनी 2024 लोकसभा निवडणूक शिरूरमधून मीच लढवणार असं ठणकावून सांगितलंय. तेव्हा आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.